बेसनाचे लाडू पुष्कळवेळा खाल्ले असतील आता बनवा डाळव्याचे लाडू अगदी टेस्टी लागतात तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी मस्त विदाऊट पाकाचे असे डाळव्याचे लाडू कसे बनवतात चला तर मग बनवूयात हॅलो फ्रेंड्स मी स्वाती स्वातीज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत डाळव्याचे लाडू तर त्याच्यासाठी मी हे दोन वाट्या दाळवं घेतलेलं आहे तर हे आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे याची पावडर करून घ्यायची आहे आपल्याला आपण दोन्ही वाट्या डाळव्याच्या याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान पावडर करून घेणार आहोत याचं बघू शकता मस्त असं पावडर तयार झालेलं आहे तर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे डाळव्याचा एखादा दाना लाहिलेला असेल तर तो देखील गाळणीत वर राहील आणि खाली आपल्याला छान फाईन असं या डाळव्याचं पावडर मिळेल तर त्यामुळं आपण संपूर्ण हे जे डाळवाचं पीठ आहे तर हे छान असं गाळून घेणार आहोत बघू शकता मस्त असं मी गाळून घेतलेलं आहे छान असं आणि हे जे राहिलेलं आहे वर तर हे कुठल्याही मसाल्यामध्ये तुम्ही वापरू शकता ग्रेव्ही थिक करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो चला तर मग हे सुद्धा आपलं वेस्ट नाही जाणार तर या ठिकाणी मी अर्धी वाटी तूप घालणार आहे टोटल आपल्याला एक वाटीच तूप लागणार आहे पण मी एकदाच नाही घालणार आहे तर सर्वप्रथम आपण अर्धी वाटी तूप घातलेलं आहे तर तूप जस्ट आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे तूप मेल्ट झालं का हे जे डाळव्याचं पीठ आहे ते आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅस अगदी लोच राहू द्यायचं आहे मंद गॅसवर आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे सतत चमचा फिरवत राहायचं आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कारण डाळवं ऑलरेडी भाजलेलं असतं आणि तेव्हा जर आपण फुल गॅसवर हे पीठ भाजलं तर मग बुडाला लागू शकतं आणि एकसारखं सगळीकडनं भाजलं जाणार नाही त्यामुळं मंद गॅसवर आपल्याला ह्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या फोडत फोडत भाजून घ्यायचं आहे आता आपण थोडंसं अजून तूप याच्यामध्ये घालणार आहोत टोटल आपण एक वाटी तूप वापरायचं आहे तर मी थोडं थोडं करून तूप घालणार आहे याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तर तूप घातल्याच्या नंतर परत एकदा भाजायचं आहे जवळपास पाच ते दहा मिनटं लागतील लो फ्लेमवर आपल्याला हे भाजण्यासाठी आपण थोडंसं तूप अजून घालणार आहोत तूप घालायचं आणि भाजायचं ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे तर बघू शकता छान असं तूप घालून आपण भाजून घ्यायचं आहे दाळव्याचं पीठ तर आपल्याला दाळव्याच्या पिठाचा थोडासा कलर चेंज होईल इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे वास यायला लागतो खमंग असा तर त्या स्टेजला आपल्याला समजतं का आपलं पीठ तयार झालेलं आहे भाजून तर अगदी लो फ्लेमवरच आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे चमचा मात्र सतत फिरवत राहायचं आहे तर बघू शकता आपलं पीठ छान भाजलेलं आहे तर हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत कारण कढई गरम असते कढईतच ठेवलं तर बुडाला लागू शकतं त्यामुळं ताटात काढायचं आहे आणि छान रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं आहे तर आपलं पीठ थंड होत आहे तर मी या ठिकाणी दोन वाट्या साखर घेतलेली आहे ही साखर देखील आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आपण पाक नाही बनवणार आहोत तर साखर बारीक करून पिठामध्ये घालणार आहोत याच्यातच मी ह्या चार इलायच्या आहेत तर ही इलायचीसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे साखरेसोबत इलायची देखील छान बारीक निघेल आणि आपल्या लाडूंना छान असा फ्लेवर देईल तर चारही इलायच्या याच्यामध्ये काढायच्या आहेत आणि छान अशी याचीसुद्धा फाईन पावडर करून घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकता मस्त साखर देखील आपली बारीक झालेली आहे तर ही साखर देखील आपल्याला गाळूनच वापरायची आहे तर या ठिकाणी मी एक ताट घेतलेला आहे आणि चाळणीच्या सहाय्याने आपल्याला ही साखर देखील गाळून घ्यायची आहे संपूर्ण साखर आपल्याला गाळूनच वापरायची आहे मी या ठिकाणी दोन वाट्या साखर वापरलेली आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर कमी साखर वापरू शकता अशा प्रकारे मी साखर देखील गाळून घेतली आहे आणि हे आपलं थंड झालेलं आहे डाळव्याचं पीठ तर याच्यामध्ये थोडी थोडी करून आपल्याला साखर घालायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने नीट मिक्स होत नाही तर आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करणार आहोत आणि साखर थोड्या थोड्या बॅचमध्ये घालून आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे पीठ मात्र कंप्लीटली रूम टेम्परेचरवरचंच पाहिजे आपल्याला नाहीतर साखर घातल्यावर पीठ गरम असेल तर साखरेला पाणी सुटू शकतं त्यामुळं थंड अशा पिठामध्येच ही साखर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे मी संपूर्ण साखर आता या ठिकाणी घातलेली आहे डाळव्याच्या पिठामध्ये आणि छान असं हाताच्या सहाणी मिक्स करत आहे या स्टेजला जर तुमचे लाडू बांधले जात नसतील तर दोन तीन चमचे तूप तुम्ही वापरू शकता तर बघू शकता छान असं एकजीव केलेलं आहे मी साखर आणि डाळव्याचं पीठ तर आता आपण याचे लाडू बांधणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने आपले लाडू वळले पाहिजे इतपत याच्यामध्ये तूप आवश्यक आहे तर बघा मस्त असे लाडू बांधायचे आहेत आपल्याला आणि हातामध्ये जस्ट अशा पद्धतीने फिरवायचे आहेत म्हणजे अगदी गोल मटोल आपले लाडू तयार होऊन मिळतील बघू शकता मस्त असे लाडू आपले तयार होऊन मिळतील आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण लाडू बनवायचे आहेत आणि एखाद्या ताटामध्ये ठेवून घ्यायचे आहेत बघू शकता ह्या प्रोसेसनी अगदी मटोल लाडू बनतात आपले संपूर्ण लाडू आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता तयार आहेत आपले लाडू तर मनुका आणि काजूंनी मी याला सजवून घेणार आहे नाही सजवलं तरी चालेल चवीमध्ये काहीही फरक पडणार नाही फक्त दिसायला सुंदर दिसतील चला तर मग तयार आहेत आपले लाडू खाण्यासाठी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय